मिरजेत चाकूची धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना अखेर मिरज शहर पोलिसांनी केले दोन संघर्षग्रस्त बालकांचा समावेश रमा उद्यान येथे चाकू सारख्या हत्याराची धाक दाखवून चौघांनी जबरी चोरी केल्याची घटना घडली होती तिहारू तेजराम साहू वर्ष बावीस हा बांधकाम कामगार रमा उद्यान जवळ मेडिकल मधून साहित्य घेऊन जात असताना चौघांनी चाकूची धाक दाखवून मोबाईल वर रोख रक्कम काढून घेऊन मारहाण केलेली होती याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी मिरज शहर डीबी पथकाने सखोल तपास करून जबरी चोरी करणाऱ्या चौघांना जेरबंद केलेला आहे यामध्ये दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे सुहास उर्फ सावळाराम आवळे वर्ष पंचवीस राहणार सुभाष नगर सुमती महादेव जावीर वर्ष पंचवीस महाडा कॉलनी या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे चोरीला गेलेला आठ हजार रुपयेचा मोबाईल आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केलेली आहे ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक विरकर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे सपोणी नितीन सावंत हवालदार विष्णू काळे पृथ्वीराज कांबळे नागेश मासाळ सचिन संधी दीपक परेट दत्तात्रय फडतरे यांनी कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी